अस्वस्थ मनाला शांत करण्यासाठी एकदा हा व्हिडिओ नक्की पहा व्यसनात गळून गेलेल्या माणसाकडून कोणतेही चांगलं काम पूर्ण होऊ शकत नाही कारण व्यसनाच्या आहारी गेल्याने त्या व्यक्तीची कार्यक्षमता संपून जाते ते विचारशक्तीला पांगळेपणा येतो सतत नशेत राहणाऱ्या व्यक्तीची शुद्ध उरत नाही आणि संकटावर मात करून यश प्राप्त करावं अशी इच्छा देखील राहत नाही योग्य ठिकाणी योग्य वेळी योग्य वयात योग्य शब्दात योग्य ते बोलावं नाहीतर न बोललं बोलणं हेच चांगलं असतं शब्द अनमोल असतात त्यांचं मूल्य आणि वजन त्यांना वाटेल तसं वापरून कमी करू नये तुमच्या आजूबाजूची लोकं कोणत्या गोष्टीला हसतात ते बघा कारण त्यांच्यावरून त्यांच्या चरित्र्याची कल्पना येते चांगल्या कार्याचं महत्त्व पटून अंगीकारण्याऐवजी काही माणसे अशी कार्याची टिंगळ टवाळी करताना दिसतात अशा माणसांची समजून घेण्याची क्षमता खूप कमी असते त्यांच्यावर चरित्र्याचा संस्कारही झालेला म्हणूनच लोकांचे चरित्र ओळखून घेण्याची ही खूप सोपी पद्धत आहे आपला जगाबद्दलचा दृष्टिकोन आपणच घडवत असतो आपली मनस्थिती जशी असेल तशी आपली परिस्थिती आपल्याला जाणवते बाहेरच्या गोष्टीपेक्षा आपलं मनच शांती अशांतीसाठी जबाबदार असतं शांतताबाह्य गोष्टीत नसून आंतरिक अवस्था आहे कर्ज शत्रू आणि रोग यांची थोडीसुद्धा बाकी ठेवू नका कर्ज वेळेवर फेडले नाही तर व्याजाचा बोजा वाढत जातो शत्रूला पूर्णपणे नष्ट केले नाहीत तर कालांतराने तो पुन्हा आक्रमण करण्याचा धोका असतो रोगाचे पूर्णपणे निदान केले नाही तर आजार पण पुन्हा उद्भवू शकतो माणसाला त्याच्या स्वतःच्या दोषाची जाणीव असणे हे शहाणपणाचे पहिले लक्षण आहे शहाणा माणूस कोणतीही वेळी सगळंच असतो आपले सामर्थ्य कशात आहे त्याआधी आपले नेमके दोष कोणते याची त्याला स्पष्टपणे जाणीव असते या जाणीवेतूनच तो आपले दोष सुधारतो आणि मगच यशस्वी होतो म्हणजेच स्व स्वतःच्या दोषाची जाणीव होण्याचे क्षणापासूनच शहाणपणाकडे वाटचाल सुरू होते जगात दुसऱ्याला हसण्या इतके सोपे आणि दुसऱ्यासाठी रडण्याइतके अवघड असे कोणतेही काम नाही दुसऱ्यांना हसणे दुसऱ्याच्या दोषाला दुःखाला अपुरेपणाला हसणं हे फार सोपं असतं कारण दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळसुद्धा आपल्याला दिसतं या हशा हशासाठी आपल्याला काहीही गमवावे लागत नाही पण दुसऱ्यासाठी रडणं फार अवघड असतं कारण त्यासाठी दुसऱ्याच्या मनाची दुःखाची जाणीव संवेदनशील मन हवं पार करुणा असावी लागते दुसऱ्यासाठी झिजण्याची तयारीच या रडण्यातून लक्षात येते सौंदर्य हे वरच्या त्वचेवर असतं माणसाच्या बाहेरील रूपाला बोलून आपण त्याची किंमत करणं हे फार बरोबर नसतं कारण माणसाचं खरं खरं रूप म्हणजे त्याचं अंतर त्याचा स्वभाव सद्गुणांनी माणसाचं सौंदर्य हे जणू मधुर सुहासाने दरवळलेला एक सुंदर फुलच असतं गुणांचा अभाव असलेले सौंदर्य म्हणजेच बिनवासाचं खोटं आणि कागदी फूल असतं तात्पुरता फायदा कोणालाही एकदा ते दोनदा फसवून करून घेता येतो पण जरी त्या क्षणी आपल्याला फायदा झालेला दिसत असला तरी आपण अशा अप्रामाणिक वागणुकीमुळे कायमस्वरूपी तोटा करून घेत असतो आणि तो म्हणजे आपण आपल्याबद्दलचा लोकांचा विश्वास संपवतो आणि सगळे आपल्यापासून हळूहळू दूर जातात त्यागाची भावना प्रबळ असावी पण केलेल्या त्यागा त्यागाची जाणीव नसावी म्हणजेच आपण त्यात केला त्याग केला आहे या भावनांचा विसर पडला पाहिजे आपल्या त्यागाची जाहिरात करून त्याबद्दल सहानुभूती सत्कार कौतुक याप यापैकी कशाचीही अपेक्षा ठेवणं म्हणजे एक प्रकारे ढोंग रचल्यासारखं आहे सूक्ष्मछिद्रातून जसा सूर्यप्रकाश जाणवतो तसाच किरकोळ गोष्टीवरून माणसांचा स्वभाव कळतो पूर्ण अंधाऱ्या खोलीत छताला असलेल्या छिद्रातून देखील सूर्यप्रकाशाचं अस्तित्व पडतं किंबहुना जास्तच पटकन लक्षात येतं त्याचप्रमाणे मोठ्या मोठ्या माणसांच्या छोट्या छोट्या गोष्टीतून सुद्धा त्यांचं खरं अंतरंग स्पष्टपणे जाणवतं ते अजिबात लपून राहत नाही भेटलेल्या प्रत्येक माणसाकडून काहीतरी शिकावं उघडे डोळे उघडे ठेवले तर जीवन विद्यालय बनेल ज्याला शिकायची भूक असते तो प्रत्येक माणसाकडून आणि प्रत्येक घटनेकडून काही ना काहीतरी शिकत असतो तो कसा मिळवायचा हे ज्याला जमलं त्याला ज्ञान प्राप्त होतो या पद्धतीने जो शिकला तो जीवनात काहीही करू शकतो सामान्य लोक वेळ कसा घालवावा याचा विचार करत असतात त्याला बुद्धिमान लोक त्याचा उपयोग कसा करायचा याचा विचार करतात म्हणजेच ही वेळ ही एक अत्यंत चंचल गोष्ट आहे पण तिचे मूल्य व्यक्तीनुसार बदलतं काही व्यक्ती इतक्या रिकाम टेकडे असतात की त्यांचा वेळ जाता जात नाही वेळ जाण्यासाठी बिचाऱ्यांना काय करावे हे समजत नाही त्यावेळी कर्तृत्ववान बुद्धिवान विचारी माणसं आपल्यापुढे उभे असलेल्या कामाचे डोंगर उपसण्यासाठी वेळेचे जास्तीत जास्त नियोजन करत असतात ज्याने वेळ वाया घालवला त्याच्याजवळ गमवायला काहीही उरत नाही म्हणजेच विचारी माणसासाठी जगात सर्वात मौल्यवान वस्तू कोणती असेल तर ती वेळ वेड़। कारण वेळेचा स सदुपयोग करून असा माणूस सर्व प्रकारची समृद्धी प्राप्त करून घेऊ शकतो पण जो माणूस वेळ वाया घालवतो तो जणू आपल्या सुखाची समृद्धीची गुरु किल्लीच हरवून बसतो वर्तमान काळ वाया घालवला तर आपणच सर्वच काळ वाया घालवून बसतो भूतकाळ इतिहास जमा झालेला असतो तो, तो मृत असतो आणि भविष्यात काळ कसा असेल याची आपण खात्री देऊ शकत नाही माणसाच्या हातात केवळ साध्य सध्या जगत असलेला क्षण केवळ हेच वास्तव्य आहे वर्तमान काळ वाया घालवणे म्हणजेच सर्वच काळ हातातून दवडणं होय भव्य गोष्टी घडायच्या आधी अगदी छोट्या छोट्या असतात गंगेचा उगम अगदी लहान लहान थेंबानेच होतं वटवृक्षाचा जन्म होताना बिजांकूर इतका लहान असतो की त्याला तो आपल्याला दिसतसुद्धा नाही छोट्या छोट्या चिंगाऱ्यापासून मोठा वनवा जन्माला, जन्माला आपले शब्द हे आपल्या विचारांचे कपडे असल्याप्रमाणेच आहेत आपले व्यक्तिमत्व सभ्य सुंदर आकर्षक दिसावं यासाठी आपण कपड्यांची किती काळजीपूर्वक निवड करतो ते स्वच्छ मोहक रंग संगतीतले उत्तम प्रतीचे व्यवस्थित इस्त्री केलेले आपण वापर त्याचप्रमाणे आपले विचार लोकांनी स्वीकारण्यासाठी योग्य चांगले आकर्षक परिपक्व शब्द वापरावेत म्हणजेच विचारांचे व्यक्तिमत्व खुलून दिसेल मित्र निवडण्याची संधी आपल्याला असते ही भाग्याची गोष्ट आहे कारण आपण आपल्याला हव्या त्या व्यक्तीला मित्र बनवू शकतो नातेवाईक मात्र जन्माने अथवा संबंधाने लादलेले जातात ते निवडता येत नाही त्याचप्रमाणे लेखक आणि पुस्तके निवडावी हे लेखक आणि त्यांची पुस्तके म्हणजेच निवड आपण निवडलेले आपले मित्र असतात त्यांची निवड अगदी चोख असावी सग सगळ्यात जास्त वाईट काय असेल तर ते म्हणजे आपल्या वाईट गुणांना चांगले समजणे किंवा आपल्यामध्ये अवगुण आहेत हे नकारणे माणसाच्या आयुष्यातील सर्व दोष सुधारता येतात पण त्याआधी ते पाहणं आणि लक्षात येणं आवश्यक असतं वाहत्या नदीत चैतन्य असतं मात्र साचलेल्या डबक्यातलं पाणी मृतच समजलं जातं वाहत्या नदीला घाण कचरा वाहून निघून जातो तर ताजं स्वच्छ पाणी सतत प्रवाहात राहत रा असल्याने न पवित्र मानलं जातं तसंच जो साधुपुरुष आयुष्यभर भ्रमण करतो निरनिराळ्या जनसमूहांना भेटतो जीवनाला सामोरे जातो त्याला पवित्रता प्राप्त होते कारण अशा भ्रमंतीने त्याच्यातील गोष्टी निघून जातात व नितळ चैतन्य अंगी उरतं जीवनात संकटे येणारच त्यांना सामोरे जायला हवं त्यांचा सामना केला की सहनशक्ती वाढते मन खंबीर बनतं त्यांच्यापासून पळायला लागलो की ती जास्तच पाठीशी लागतात संकट नकोत या मागणीपेक्षा ते सोसण्याचं सामर्थ्य मिळवणारी देवाकडे प्रार्थना करा जीवनात प्रत्येक क्षण हा महत्वाचा असतो प्रत्येक क्षणाचे मूल्य दुसऱ्यापेक्षा कमी किंवा जास्त नसतं ज्ञानी लोक प्रत्येक क्षणातून आनंद मिळवतात थेंबा थेंबाने सागर बनतो क्षणाक्षणाने जीवन बनतं जो प्रत्येक क्षणाचा लाभ करून घेतो त्याचं जीवनही लाभदायक होतो हा व्हिडिओ ऐकून तुमच्या जीवनामध्ये थोडासा जरी सकारात्मक बदल झालेला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा धन्यवाद थँक्यू सो मच